पारोळा पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या छाया जितेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ठरल्याप्रमाणे सभापती पदाचा राजीनामा छाया राजेंद्र पाटील यांनी दिल्याने रिक्त पदासाठी छाया जितेंद्र पाटील यांचं 2 नामांकन आले होते. दोघीही वैध ठरल्याने त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी सभापती छाया पाटील, उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, सदस्य अशोक पाटील, प्रमोद जाधव, सुनंदा पाटील, रेखाबाई भिल उपस्थित होत्या. सदर निवड तहसीलदार ए बी गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहाय्यक म्हणून वरिष्ठ लिपिक मधुकर पाटील, विष्णू आराक, राकेश पाटील यांनी कामकाज पाहिलं. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर हर्षल माने, सरपंच रोहितास पाटील, जिल्हा परिषद सदस्य रत्ना पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चतुर पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांनी परिसर रणून सोडला. आम्ही आलो तेव्हा या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी घोषणा केली, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. पण आज वाघ नाही आला, त्याची वाघीण आली. वाघीण या पंचायत समितीमध्ये शिवसेनेची वाघीण विराजमान झालेली. ही अत्यंत अवघडातली अवघड आणि अशक्य कोटीतली गोष्ट या टर्म मध्ये हसल आपण या ठिकाणी आज घडून आणलेली आहे. याबद्दल परमेश्वराचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या सगळ्या लोकांचा राजकीय परिपक्वतेचा आजचा हा परिपाक बघून मनाला अतिशय अंतःकरणाला मनापासून आनंद झाला. आणि मित्रांनो, आज विषय योगायोग बघा, मागच्या सभापती छाया, याही छाया, मागच्या सभापतीचे पती राजेंद्र, आता हे जितेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि वरती नरेंद्र, ही जी सांगड ही सध्या यांची चलती.